नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रामदादा मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स दिवस दुसरा इयत्ता 9 गणित. तर आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या कशाला म्हणायचं किंवा परिमेय संख्या कशा असतात ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चला सुरू करूयात. नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं बाबा, आता आपल्याला माहित आहे आपण कुठेही मार्केटमध्ये गेलात किंवा आपल्याला काहीतरी मोजायचं आहे, समजा आपल्याला आपल्या वर्गातील मुलांची संख्या मोजायची आहे किंवा आपल्याला आपल्या वर्गातील डेस्कबेंचची संख्या मोजायची आहे, तर आपण सुरुवात कुठून करतो, एक पासून करतो. मग आपण अशा प्रकारच्या संख्यांना काय म्हणतो, मोज संख्या असे म्हणतो, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात काउंटिंग नंबर्स, मोज संख्या म्हणतो. मग मोज संख्यांनाच नैसर्गिक संख्या असे म्हणतात आणि नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून होते, एक दोन तीन चार आणि असंख्य अशा संख्या ह्या नैसर्गिक संख्या असतात आणि ते आपण लिहितो कसं पहा. नैसर्गिक संख्याला इंग्रजीमध्ये म्हणतात नॅचरल नंबर्स आणि ते आपण एन ने दाखवतो आणि आपण काय करतो एन ने दाखवतो आणि एन लिहून बरोबर चिन्ह लिहून असा कर्ले ब्रॅकेट लिहितो. म्हणजे आपण तुम्ही जेव्हा नवी मध्ये संच हा प्रकरण अभ्यासतात तेव्हा तुम्हाला कळणार की आपण संच कशा प्रकारे दाखवतो. तर नैसर्गिक संख्या आपण यांना दाखवतो आणि नैसर्गिक संख्या कोणकोणत्या असतात, एक पासून सुरू होतात, एक दोन तीन आणि डॉट 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 अशा असंख्य संख्या असतात. म्हणजे तुम्ही मोजत गेलात तर मदारे झाले, तुमचे केस पांढरे झाले, तुम्ही मरून गेले तरी याची काउंटिंग काय संपणार नाही, म्हणजे आपण हे मोजू शकत नाही तेवढ्या संख्या नैसर्गिक संख्या असतात. आता आपल्याला पाहायचे आहे नैसर्गिक संख्या कोणत्या असतात, एक दोन तीन डॉट 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 अशा असंख्या असतात, ते आपण यांना दाखवतो, यालाच मोज संख्या म्हणतात. पुन्हा आपल्याला पाहायचं आहे पूर्ण संख्या कशाला म्हणायचं, तर पूर्ण संख्या म्हणायचा डब्ल्यू, पूर्ण संख्या आपण होल नंबर्सला पूर्ण संख्या म्हणतो आणि ते आपण डब्ल्यू दाखवतो. आणि नैसर्गिक संख्या ज्या काय असतात, एक दोन तीन पासून सुरू होतात, आपल्याला माहित आहे एक वजा एक केलं तर शून्य येते, परंतु शून्य या संख्या संचामध्ये नाहीये, म्हणून आपल्याला नवीन संख्या संच तयार करावा लागला, त्याला म्हणतात पूर्ण संख्या. पूर्ण संख्येची सुरुवात शून्यापासून होते, शून्य एक दोन तीन डॉट डॉट डॉट. तर पूर्ण संख्या कोणत्या असतात, शून्यापासून सुरू होतात, आणि नैसर्गिक संख्या कोणत्या असतात, एक पासून सुरू होतात. तर तुम्हाला जर विचारलं गेलं की पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्यामध्ये फरक काय, तर पूर्ण संख्येमध्ये शून्य असतो, नैसर्गिक संख्येमध्ये शून्य नसतो, एवढाच फरक आहे. बाकीच्या संख्या त्या सगळ्या संख्या दोन्ही संख्या संख्यामध्ये सारख्याच असतात. आता आपल्याला पाहायचे आहे पूर्णांक संख्या. आता मला सांगा दोन वजा तीन बरोबर, आपल्याला माहित आहे दोन संख्येचे चिन्ह सारखे आहेत का, नाही आहेत. दोनचा चिन्ह अधिक आहे, तीनचं वजा आहे, म्हणून आपण काय करतो तीन मधून दोन वजा करतो, एक राहिलं आणि आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, म्हणजेच काय असणार आहे वजा एक. आता वजा एक ही संख्या ह्या संख्या संचामध्ये आहे का, नाही आहे, म्हणून आपल्याला नवीन संख्या संच तयार करावा लागला, त्याला आपण म्हणतो पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्येला इंग्रजीमध्ये म्हणतात इंटीजर आणि ती आपण आयला दाखवतो. तर पूर्णांक संख्या कोणत्या असतात, सगळ्याच्या सगळ्या धन संख्या, म्हणजे सगळ्या नैसर्गिक संख्या शून्य आणि ह्या सगळ्या नैसर्गिक संख्या धन असतात, आपल्याला माहित आहे. त्याच्यासमोर काही चिन्ह नसते, म्हणजे ते अधिकचं असतं, बेरीचं चिन्ह असतं, आपण त्याला धनसंख्या म्हणतो. या सगळ्या संख्येच्या विरुद्ध संख्या आणि शून्य मिळून जो संख्या समूह तयार होतो त्या संख्या समूहाला आपण म्हणतो पूर्णांक संख्या समूह. म्हणजे काय, डॉट 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 वजा तीन वजा दोन वजा एक शून्य कॉमा एक कॉमा दोन कॉमा तीन डॉट 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 अशा असंख्य संख्या या संख्या समूहामध्ये असतात. म्हणजे पूर्णांक संख्या समूह जो आहे की नाही, त्यामध्ये सगळ्या धनसंख्या ऋण संख्या आणि शून्य पण असतो, त्याला आपण म्हणतो पूर्णांक संख्या. आता आपल्याला पाहायचं परिमेय संख्या कशाला म्हणायचं बाबा, तर आपण परिमेय संख्या कोणत्या संख्याला म्हणतो, एम छेद एन या रूपातील संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. तर आपल्या संख्या कशा पाहिजे, एम छेद एन रूपात पाहिजे, म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपामध्ये आपण त्याला अपूर्णांक म्हणतो ना, अशा प्रकारच्या संख्या पाहिजे. एम छेद एन या रूपातील संख्यांना आपण काय म्हणतो, या रूपातील संख्यांना आपण म्हणतो परिमेय संख्या, आपण म्हणतो परिमेय संख्या, परिमेय संख्या. एम छेद एन या रूपातील संख्या आपण परिमेय संख्या म्हणतो. आणि जे इथे एम आणि एन आहे ते एम व एन काय असायला पाहिजे, एम व एन हे पूर्णांक पाहिजे. काय पाहिजे, हे पूर्णांक. आता पूर्णांक म्हणजे या पूर्णांक संख्या मधल्या कोणत्याही संख्या उचला, त्या आपण एम छेद एन रूपात लिहू शकतो. म्हणजे इथे एमच्या जागी एमच्या जागी तुम्ही कोणत्याही संख्या पूर्णांक संख्या वापरू शकता, याला आपण म्हणतो एम छेद एम व एन हे पूर्णांक पाहिजे. आणि जो एन आहे तो एन शून्य नसतो, एन हा काय असतो, एन हा शून्य नसतो, म्हणजे एन शून्य नसतो. तर आपल्याला एन जो आहे की नाही ते शून्य घ्यायचा नाहीये, कारण शून्य घेतला की ते इन्फायनाईट होतो किंवा इंटरमिनियंट फॉर्म मध्ये येतं, तर ते आपण शून्य घेऊ शकत नाही. सपोज आता एन छेद एन मला घ्यायचं वजा दोन छेद
3 तर ही परिमेय संख्या आहे हा लक्षात परंतु -2/0 ही परिमेय संख्या नाही आहे कारण आपण कोणत्याही संख्येला 0 ने भागू शकत नाही हे तुम्हाला गुणधर्म माहित असेल अशा प्रकारे हे झालं m/n आपण कशाला नैसर्गिक संख्या आपण कशाला म्हणतो पूर्ण संख्या आपण कशाला म्हणतो पूर्णांक संख्या आपण कशाला म्हणतो आणि परिमेय संख्या कशाला म्हणतो हे आपण शिकलात तर तुम्ही जर अजून ह्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या आणि सबस्क्राइब समोरील बेल बटणाला दाबायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आता आपण पाहूया स्वाध्याय चला आता आपल्याला सोडवायचा आहे स्वाध्याय आणि स्वाध्यायामधील प्रश्न पहिला दिलाय सर्वात मोठी नैसर्गिक संख्या तू लिहू शकतोस का तर तुम्हाला मी सांगितलंय की नैसर्गिक संख्या ह्या असंख्य असतात तर आपण त्या मोजू शकत नाही किंवा सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत नाही तर आपण लिहिणार सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत का नाही सांगू शकतो आता पुन्हा दुसरा प्रश्न आहे दैनंदिन जीवनात पूर्णांक संख्येचा वापर कुठे केला जातो तर आपण म्हणणार तापमान मोजण्यासाठी केला जातो की नाही आपण म्हणतो ह्या ठिकाणाचं तापमान शून्यापेक्षा कमी आहे खाली आहे तर आपण म्हणू शकतो तापमान मोजण्यासाठी तापमान मोजताना आणि त्यानंतर प्रश्न तिसरा दिलाय की परिमेय संख्या नसणाऱ्या काही संख्या असू शकतात असे तुम्हाला वाटते का हो काही परिमेय संख्या नसणाऱ्या काही संख्या ह्या अपरिमेय संख्या सुद्धा असतात ते असतात असं आपल्याला वाटते आपण असं लिहिणार हो याचं उत्तर आपण लिहिणार हो वाटते आणि जे चौथा प्रश्न आहे ते आपल्याला सोडवायचा आहे अशी संख्या लिहा की जी पूर्ण संख्या आहे परंतु नैसर्गिक नाही तुम्हाला सांगितलं की पूर्ण संख्या आहे परंतु नैसर्गिक नाही तर अशी संख्या कोणती आहे फक्त 0 आहे तर आपलं उत्तर असेल फक्त 0 आता आपण पाहूया त्याच्यामधला प्रश्न 5 तर आपल्याला प्रश्न 5 दिलेला आहे की अशी एक संख्या लिहायची आहे की जी नैसर्गिक आहे पूर्ण आहे आणि पूर्णांकही आहे तर अशा सगळ्या नैसर्गिक संख्या जेवढ्या आहेत त्या सगळ्या संख्या पूर्ण आहेत आणि पूर्णांक आहेत तर आपण एक लिहायचे तर आपण एक जरी लिहिला याचं उत्तर 1, 2, 3 अशा डॉट अशा असंख्य संख्या आपण लिहू शकतो त्यांचं उत्तर 1 असेल 2 असेल 3 असेल सगळ्याच्या सगळ्या धनसंख्या ह्या नैसर्गिक पण असतात पूर्ण पण असतात आणि पूर्णांक पण असतात अशा प्रकारे आपला स्वाध्याय संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत करत राहा अभ्यास